नमस्कार मित्रों, स्वागत तुमच्या यूट्यूब चॅनल वर। त्याचं नाव आहे सी ट्रायल ट्रॅव्हलर। मित्रांनो, पावसाळा सुरू झालाय आणि आपली बाईक राईड पण सुरू झाली आहे आणि आपण एक्सप्लोर करतो आहोत। आपण पावसाळ्यात वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत आणि असे जंगल वगैरे एक्सप्लोर करणार आहोत, ट्रेकिंग करणार आहोत। सो आपण बाईक राईड करणार आहोत आणि त्याच्याबरोबर एक वॉटरफॉल एक्सप्लोर करायला आलोय। माझ्या मागे बघू शकता वॉटरफॉल आहे आणि आपल्याबरोबर आहे रतीन आणि प्रितेश आहे। नेहमीप्रमाणे प्रितेश असतो आपल्यावर आजकाल। तर त्या वॉटरफॉल बघूया कसं आहे। आणि या वॉटरफॉलचं नाव आहे आडोशी वॉटरफॉल, जो खोपोलीमध्ये आहे आणि खोपोलीपासून 20 ते 25 किलोमीटरवर आहे आणि खूप मस्त एकदम अननोन हिडन प्लेस आहे। खूप इकडे फुलपाखरं बघा। मित्रांनो, आपण बाईकने जरी आलो असलो तरी मुंबई ते खोपोलीचा प्रवास दाखवत आला नाही, कारण की रस्त्यात पाऊस खूप होता। हे ठिकाण मुंबईपासून 90 किलोमीटरच्या अंतरावर आहे। खोपोलीपासून 15 मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे। रिक्षा किंवा प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता। तर मित्रांनो, आपण इथे बाईक लावली आहे। ही रतीनची बाईक आहे आणि ही माझी बाईक आणि वॉटरफॉल समोरच आहे। तर आपण खाली जाऊया आणि बघूया वॉटरफॉल कसं आहे। खाली म्हणजे 2 मिनिटावरच आहे वॉटरफॉल दिसतोय इकडून। तर आपण जाऊया आणि वॉटरफॉल एक्सप्लोर करूया। तर मित्रांनो, आपण वॉटरफॉलकडे चाललो आहे आणि हे पण इथे जा आणि गोपुराचा इशू झाला आहे आपला, त्यामुळे आपण काय मोठं ब्लॉगिंग करत नाही आहे। पण जिथे जाऊ तिथे आपण मस्त असे वॉटरफॉलचे वगैरे व्हिडिओ घेऊ आणि तिथूनच ब्लॉग सुरुवात करू जोपर्यंत आपला गोपुरा येतो तोपर्यंत। त्याला बघूया वॉटरफॉल कसा आहे तो। आणि हा रस्ता आहे समोर बघा, मस्त आजूबाजूला डोंगर आहेत आणि वॉटरफॉलचा आवाज पण खूप येतो आहे। वॉटरफॉल आहे समोर, तो पण दिसतोय बघा समोरच। आणि तिकडून जरा रिस्की होता म्हणून आपण इकडून चाललोय। आणि हा रस्ता आहे जो तुटलाय, खचलाय, म्हणजे हा पऱ्याचा पाणी सगळं पडतंय। तर आता आपण वॉटरफॉलला पोहोचणार आहोत, कोणीच नाही, मस्त एकदम। आणि हा वॉटरफॉल इकडे आहे समोर। आणि मित्रांनो, आता आपण वॉटरफॉलजवळ पोहोचतोय। बघा, ही छोटीशी रिवर आहे आणि समोरच वॉटरफॉल आहे, त्याचं नाव आहे आडोशी वॉटरफॉल। तर आपण जरा जवळ जाऊन बघूया। तर मित्रांनो, आपण एका मस्त अशा वॉटरफॉलखाली आलो, दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल। अगोदर एक छोटा वॉटरफॉल इकडे पण आहे आणि हा रूट आहे, ही नदी आहे आणि आता वॉटरफॉल बघा किती मस्त आहे। बरं, खाली जाऊन दाखव। आपल्याबरोबर प्रितेश आणि रतीन आहे आणि वॉटरफॉल बघा मस्त आहे। आणि कोणी नाही इकडे, पाण्याचा आवाज खूप आहे त्यामुळे ऐकायला येणार नाही। वॉटरफॉल हा रस्त्यालगत असल्यामुळे येथे ट्रेक देखील करायची गरज लागत नाही। शक्यतो मोठ्या ग्रुपमध्ये येणं टाळा, रिस्की दिसत नसला तरी पाण्यात जाण्याचा मोह आवरा। या ठिकाणावर आल्यानंतर इकडे कचरा टाकू नका आणि त्याचबरोबर या ठिकाणाचा आनंद घ्या। सगळं खूप मस्त वॉटरफॉल आहे आणि पाण्याचा आवाज खूप आहे त्यामुळे जास्त बोलता येत नाही, पण वॉटरफॉल खूप मस्त आहे, एकदम मस्त। आणि प्रितेश आणि पॉम्पी आले होते आपल्याबरोबर, त्यांनी पण खूप एन्जॉय केलं। तर मित्रांनो, आपण या प्लेसला बाय बाय करूया। खूप मस्त प्लेस आहे, तुम्ही पण नक्की या। तिथे वॉटरफॉलचं नाव देईन तुम्हाला, कुठे आहे ते सांगेन। खूप मस्त प्लेस आहे, एकदम खूप स्वच्छ आहे, जास्त पर्यटक येत नाही त्यामुळे स्वच्छ आहे। आता आपण निघूया इकडून आणि जवळच्या रस्त्यापासून एकदम जवळच आहे ही प्लेस। आणि इथे हा माझ्या अजून एक वॉटरफॉल आहे मागे। मित्रांनो, तुम्हाला जर हा वॉटरफॉल आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये कळवा। मी गुगल मॅपची लिंक देईन इकडे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि वॉटरफॉल खूप मस्त होता आणि जास्त लोकं पण नव्हती इकडे, बघू सुद्धा कोणच नाही आहे।
आता आपण डायरेक्ट पार्किंग जवळ जाऊया जिथे आपण बाईक लावली आहे. बाईक पण आपण 5 मिनिटाच्या अंतरावर लावली आहे, ती पण बघा आता.